मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारलाय. त्यामुळे राज्यभरातील RTO मधील कामकाज ठप्प झालं होतं. संपूर्ण सीमा तपासणी नाके ठप्प झाले होते. तसेच कच्चे आणि पक्के लायसन्सच्या वितरण आणि वाहन नोंदणीवर देखील याचा परिणाम झालाय. विभागीय परीक्षेबाबत प्रशासनाचे सूत्रबद्ध धोरण असावे अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. गेल्या 2 वर्षात प्रशासकीय विविध अन्यायकारक तरतुदीमुळे अनेक सेवाविषयक प्रशासकीय गुंतागुंत निर्माण झाली आहे. महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे, विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात अनाकलनीय बेछूट बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतेक कर्मचारी बालवीर झाल्यास सेवा ज्येष्ठता आणि बदल्यांचे संयोजन याबाबत कोणतीही कर्मचारी विमुख सकारात्मक कारवाई झाली नाही, त्यामुळे मंगळवारी पुकारलेल्या बेमुदत संपात पहिल्या दिवशी 100% कर्मचारी सहभागी झाले. RTOचे कामकाज ठप्प झाले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील असे मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे राज्यातील जे आता मी विलास गोपीनाथ उमरे रिक्षा चालक, माझा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, त्यासाठी मी 4 चक्रा मारल्या पण काम वेळेवर होतच नाही. आम्ही हातावर कमावणारे लोक आहोत आणि त्याच्यात इथं चक्रा मारूनसुद्धा काम होत नाही. कर्मचारी कोणीच नाही. इथं आज माझी 5वी वेळ आहे. काम म्हणजे एक तर आमचा रोजगार बुडतो, 10-10, 5-5 रुपये जमा करावं लागतात आणि इथे यावं तर काम होत नाही. करावं तरी काय करावं. आता इथं आलो तर पूर्ण खिडक्या बंद आहे. आता इथं कोणीच नाही कामाला. आम्ही काय करावं. ST मध्ये कर्मचारी आहे मी. माझं लायसन्स संपलं होतं, त्यासाठी रिन्यूअल करण्यासाठी मी आलो. इथं संप चालू असल्या कारणाने सुद्धा लायसन्स पेंडिंगमध्ये पडलं आहे. माणसं नसल्या कारण कामच असं नाही का. कोणीच नाही. तिथं कर्मचारी फक्त RTOचे अधिकारी स्थानिक कर्मचारी कोणीच नाही यांच्या हातात काम आहे. म्हणजे आमची ड्युटी चालू आहे, सध्या लाईन बंद राहतो, त्यामुळे आपण संतोष पवार आहे. मी गेल्या 4 दिवसापासून चक्रा मारतो आहे इथं. मला माझी गाडी शोरूममध्ये येऊन उभा आहे. मी 24 नंबरसाठी इथं चक्रा मारतो आहे. DDB आणलेलं आहे मी. आणि दुसरी गोष्ट, माझं नवी गाडी असल्यामुळं परमिट वगैरे हे मी मध्ये दिलेलं आहे, तरीसुद्धा माझं फक्त म्हणजे RTOमुळं माझी गाडी निघत नाही आहे शोरूममधून. जवळ 4-5 दिवसापासून हे मी माझं DD वगैरे आणलेलं आहे. हे माझं DD आहे. मी गेल्या आता 4 दिवसापासून लगातार मी चक्रा मारतो आहे सर इथं असे. आणि काम धंदे सोडून मी राहायला चितेगावला आहे. तिथून मी येणं जाणं करतो आहे 1-4-5 दिवसापासून. माझी ऑलरेडी गाडी शोरूमला येऊन उभा आहे. पण इथं संप असल्यामुळं कर्मचारी कोणीही नाही आहे. इथं सगळ्या खिडक्या बंद आहेत, 24 नंबरच्या वगैरे सगळं. परमिटचेचं ते सगळं काम बंद आहे, त्याच्यामुळं गेल्या 4-5 दिवसापासून चक्रा मारणं चालू आहे सर.